माधवी नेमकर एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे माधवीचा जन्म सतरा मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी पुण्यातील खोपोली येथे झाला माधवी रिअल लाईफमध्ये खूपच ग्लॅमसर आहे वयाची ओलांडी तरी माधवी अतिशय सुंदर आणि फिट दिसते माधवीच्या पतीचे नाव विक्रांत कुलकर्णी असे असून त्यांना सहा वर्षाचा रुबेन नावाचा मुलगा आहे माधवी एक उत्तम फिटनेस फ्रीक देखील आहे माधवी तिच्या फिटनेस दिनचर्याकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही ती नियमितपणे योगा करते लॉकडाऊन काळात माधवी एबीपी माझावर योगासने क्लासेस घेत होती अत्यंत सोप्या पद्धतीने ती या प्रेक्षकांना योगासने करून दाखवायची अभिनेत्री माधवी नेमकर तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली माधवीने तिच्या अभिनय कौशल्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे रोजी तुमचे आमचे या कार्यक्रमासाठी तिने निवेदिका म्हणून बोलवण्यात आले अवघीचा संसार या मराठी चित्रपटातून तिने मराठी सिनेमा सृष्टीत पदार्पण केले त्यानंतर बायकोच्या न कळत या मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले त्यानंतर अवघीचा संसार स्वप्नांच्या पलीकडले जावई विकत घेणे या मालिकांमध्ये अभिनय साकारून तिने प्रेक्षकांची मने जिंकली त्याचबरोबर संघर्ष नवरा माझा भवरा सगळं करून भागलं धावा धाव बायकोच्या न कळत यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे सध्या ती स्टार प्रवाह हो वाहिनीवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत शालिनी ही खलनायकीची भूमिका अगदी उत्तम रीतीने साकारत आहे